नमस्कार शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो नवीन बातमी नवीन माहिती घेऊन आलेलो आहोत हाताला काम नाही मायबाप सरकारने मदत द्यावी केंद्रीय पथकाकडे अतिवृष्ट शेतकऱ्यांची मागणी तर मित्रांनो बघा साहेब देवाने तर आमचे ऐकले नाही आता तुम्ही आले आहे अतिवृष्टीने हातातून आलेला घास हिरवला आहे तर शेतकरी काय म्हटले तर बघा मित्रांनो साहेब देवाने तर आमचे ऐकले नाही आता तुम्ही आले या अतिवृष्टीने हातातोंडीशी आलेला घास हिरवला खरीपाचे सर्वच पीक तर उद्ध्वस्त केले असून उष्णवारी बँकेचे उंबरटे जिजवत कर्ज काढून रब्बीची पेरणी चालू केली यापूर्वी दौरे केले आता आमच्यासाठी तुम्हीच काहीतरी करा अशी हा अर्थ हा अंत शेतकऱ्यांनी हा, अतिवृष्टी नुक्त नुकसान पाणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर मांडले मित्रांनो अतिवृष्टी झालेल्या पीक नुकसान परिस्थितीची पाहणी केंद्रीय पथकाने गंगरपूर तालुक्यातील मुरमिया या ढोरग्या गा ढोरेगाव या गावांना भेटी दिल्या या भेटी दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या अति पावसामुळे जनावरांचा चारा काळा पडल्याने जनावरांच्या ताराचा प्रश्न हाताला काम नाही मायबाप सरकारने भरीव मदत देऊन आत्महत्या न करता शेतकरी जगला पाहिजे यासाठी काहीतरी करा ही मागणी यावेळी शेतकऱ्याकडून करण्यात आली यावेळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनचे सहसचिव केंद्रीय अर्थ विभागाचे सल्लागार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण उपविभागीय अधिकारी मानिक आहेर तहसीलदार अविनाश चिंगटे मंडळ धिकारी मंडळधिकारी बाळासाहेब खेडकर कृषी सहायक अशोक मस्के उषा वाघमणे शेतकरी संजय मस्के विक्रम राऊत राजू मंधुळे युसुफ सय्यद गौरखनाथ बंकर यांच्यासह इतर अधिकाऱ्याची प्रमुख उपस्थिती होती सुनील केंद्रेकर यांनी निभावलेली दुभाषिकेची भाषा यावेळी केंद्र पथकातील अधिकाऱ्यांना आद, मराठी भाषा येत नसल्याने व शेतकऱ्यांना हिंदी व इंग्रजी बोलता येत नसल्याने शेतकऱ्याने मराठीत मांडलेले वेतन स्वतः विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पथकाला समजेल असे हिंदी व इंग्रजीतून सांगून दुभाषिकेची भूमिका निभावली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र